सोलापूर शहर काँग्रेस सेवा दलाच्या शहराध्यक्षपदी भीमाशंकर टेकाळे यांची निवड करण्यात आली. सोलापूर शहर काँग्रेस सेवा दलाच्या नूतन अध्यक्षपदी भीमाशंकर टेकाळे यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष विलास आवताडे, महाराष्ट्राचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या आदेशानुसार व तसेच शहरमध्येच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या शिफारशीने भीमाशंकर टेकाळे यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे पत्र सोलापूर शहर काँग्रेस भवन येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी शिंदे यांच्या हस्ते टेकाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, त्यांचा अनुभव आतापर्यंतचा अनुभव असलेला अनुभव तुम्ही उद्या काम करत असताना कशा तऱ्हेने काम केलं पाहिजे, राष्ट्रगीत सगळ्यांना योग्य तऱ्हेने सगळ्यांना सेवा दलाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना तिथं म्हणता येईल अशा प्रकारची भूमिका असते. पहिले तुम्ही जर मी म्हणजे त्याचं ट्रेनिंग घ्या काँग्रेस कमिटीमध्ये 20 लोकांना राष्ट्रगीत वंदे मातरम या सगळ्यांचे एकदा प्रॅक्टिस करून घ्या. म्हणजे परत तुम्ही मोठा नेता आला तर चूक होणार नाही. एक अटेन्शनमध्ये राहतो, एक विश्राममध्ये राहतो, अशा प्रकारची भूमिका असायला कामाने आणि म्हणून हे शिस्तीचं काम असलं पाहिजे. तुम्ही योग्य करून त्यामध्ये राजीनामा दिले म्हणजे त्यांना फिरून दिला असं नाही. ते काँग्रेसच काम करत असतील म्हणून त्यांची मदत घ्या. त्यांना तुम्ही मोठ्या प्रमाणे त्यांना मोठा भाऊ म्हणून त्यांना मदत करा. काँग्रेसचं काम हे अशा तऱ्हेनं चाललं पाहिजे. आपण कुणाच्याही मनामध्ये कुणी काय करत असतो कुणा चुकत असतील तर त्यांना देखील योग्य मार्गावर. नूतन अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की सेवा दलाचे काम एक निष्ठेने व सर्वांना सोबत घेऊन करणार आहे. मी या ठिकाणी सेवा दलाचं कार्य अतिशय जोमानं चांगल्या पद्धतीनं काम करेन असे मी तुम्हाला ग्वाही देतो. मी जास्त पडण्यापेक्षा कासवगतीनं काम करण्याची एक माझा दृष्टिकोन आहे. मी आमदारप्रेमताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, उज्ज्वलताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करेन आणि या ठिकाणी सेवा दलाचं कशा पद्धतीनं चांगलं काम करता येईल मी माझे अध्यक्ष कलशेट्टी यांचंही मार्गदर्शन घेईन आणि या ठिकाणी सेवा दलाला ऊर्जित अवस्था कशी येईल या दृष्टिकोनाने मी प्रयत्न करेन. यावेळी सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे, अशोक कलशेट्टी, हेमा चिंचोळकर, नगरसेविका काटकर, विना देवकते, सुमन जाधव, हसीफ नदाब, व्ही डी चिन्नीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.